सब्सक्राइब कीजिए आवाज नेशनल न्यूज और बेल आइकन दबाना बिल्कुल भी ना भूलिए ताकि हमारे न्यूज अपडेट सबसे पहले आपको मिले। राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख की अध्यक्षता में भारतीय मानवाधिकार परिषद द्वारा आयोजित एक हाथ की पहल में जवाहर तालुका के टोकारे नाड़ा नंदगांव में अत्यंत गरीब लोगों को अनाज, मांस, कपड़े और साथ ही बिस्कुट और चॉकलेट वितरित किए गए। चंद्रकांत रंधा के साथ साथ नीलेश भोईर, प्रशांत सोहेल खान, रवि राठौर जैसे कई संगठन के पदाधिकारी और सदस्य इस वक्त मौजूद थे। कार्यक्रम का संचालन नीलेश भोईर ने किया और आभार डिप्टी स्पीकर चंद्रकांत राधा ने किया। फक्त कोविड याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे। एखादा किडनीचा पेशंट असेल किंवा एखादा हृदयविकाराचा पेशंट असेल किंवा अनेकशे आजार जे मोठे मोठे आहेत ह्या आजारावरती पूर्ण शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि ह्या संदर्भात कोणत्याही पेशंटला वेळेवर सुविधा मिळत नाही म्हणून ह्या ग्रामीण भागामध्ये असे कितीतरी पेशंट दगावलेले आहेत। नमस्कार, मी अमोल चुरी, वर्किंग नॅशनल प्रेसिडेंट, ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया। आज जो हा आपण इकडे उपक्रम घेतलेला आहे, खरोखर ह्याची आवश्यकता आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर तर असं राहील की सगळ्या ठिकाणी कोविड-19 परिस्थितीमध्ये सर्वत्र मदत केली जाते, पण अशीही काही गावं आहेत जी आपल्या लोकसंस्थेपासून किंवा आपल्या शहरापासून इतकी दूर आहेत की तिथपर्यंत सामान्य लोकांची मदत पोहोचत नाही आहे। आपण उभे आहोत वाडा, मोखाडा, जव्हार ह्या क्षेत्रामध्ये, काही दुर्मिळ गावांमध्ये आपण आता सध्या बोलत आहोत। तर ह्या गावातल्या लोकांची एकंदर परिस्थिती अशी आहे की इथे असलेले रेशनिंगचे दुकानं, त्यांना उपलब्ध अन्नधान्य आहे की नाही, त्यांना गरजूंना आता कपडे आहेत की नाही, त्यांच्याकडे रोजगार आहे की नाही, हे सगळेच मोठे प्रश्न उद्भवत असताना एक ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया परिवार ह्या माध्यमातून आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे की ह्या ज्या प्रयत्नाने ह्या गोरगरिबांना खरोखर काहीतरी थोडंसं आपल्याकडून सहकार्य मिळेल आणि ह्या कोविड-19 परिस्थितीमध्ये एक आधार म्हणून आपल्या NGO ह्या संस्थेने एक खूप चांगला प्रयत्न केला आहे आणि मी ह्यांचे मनपूर्वक आभार मानतो।